न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या गोदावरी किनारी आज अनोखी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रंगली आहे। राज्यभरातून चित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रकारांच्या नजरेत गोदावरी कशी दिसते ते गोदावरी किनारी बसूनच चित्रकार गोदावरीचं सुंदर रूप रेखाटत आहेत। 21, 22, 23 आणि दिनांक 24 नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा सुरू असणार आहे। पाटील ग्रुप आयोजित या स्पर्धेला आज पहिल्याच दिवशी राज्यभरातील चित्रकारांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय। 27 ते 28 नोव्हेंबर 2 दिवस या सर्व चित्रांचं प्रदर्शन असणार आहे। आज आमच्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। अतिशय सुंदर वातावरण आहे, त्याच्यात सगळे कलाकार इथे जमा झालेले आहेत आणि प्रत्येकांच्या दृष्टीतून आम्हाला वेगळी गोदावरी दिसती आहे। आणि रत्नागिरी, मुंबई, पुणे असं विविध ठिकाणाहून मुलं आलेली आहेत आणि त्यांनी चित्र रंगवायला सुरुवात केलेली आहे। तर आम्ही हे 27 आणि 28 असं 2 दिवस हे नाशिककरांसाठी प्रदर्शन उघडं ठेवलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन त्यांचे चित्र बघावे, त्यांना वाव द्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं, कारण लॉकडाऊन नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होती आहे। गोदावरीचं जे रूप आहे इतकं सुंदर, हे राज्यभर देशभर लोकांना कळावं, आपण बघतो शहरात राहतो म्हणून, पण हे जर देशाला आणि राज्याला कळालं की इतकी सुंदर गोदावरी नाशिकवरनं वाहते, तर याच्याकरता एकच माध्यम मला वाटलं की चित्रकारांनी हे दाखवावं आणि म्हणून आम्ही चित्रकारांना निवडलं। लॉकडाऊन नंतर सर्वच घरी बसून होते, तर आम्हाला असं वाटलं की चित्रकारांनी यावं आणि ह्या गोदावरीचं वेगळं वेगळं रूप पूर्ण त्यांच्या चित्रांमधनं जगभर देशभर पोहोचावं हीच आमची एक इच्छा होती। आणि त्याच्याकरता कलाकार खूप सहकार्य करतायत, खूप लांबून लांबून कलाकार येत आहेत, खूप मी सकाळपासून बघतोय की सुंदर चित्र काढतायत, खूप पॅशननी आलेले लोक आहेत। हे प्रदर्शन तेवढंच सुंदर होईल आणि गोदावरीची आपल्याला वेगवेगळी रूपं पाहायला मिळतील। सर, किती दिवस हे असणार आहे आणि कुठले लोक आले? हे प्रदर्शन 21 ते 24 नोव्हेंबर, आज पहिला दिवस आहे 21, अजून 3 दिवस 24 तारखेपर्यंत कलाकार त्यांचं काम करतील आणि ते 24 तारखेला आपल्याला देतील। 25 आपण त्याचं ज्युरिशन करून घेऊ आणि त्याच्यानंतर 27-28 आपण इथेच प्रदर्शन करू। त्या प्रदर्शनात नाशिककरांनी, बाहेरच्या लोकांनी भरपूर सहभाग घ्यावा आणि त्या सर्व चित्रकारांचा उत्साह वाढवावा हेच आम्हाला। आपको कैसा लग रहा है यहाँ आने के बाद? यहाँ आने के बाद बहुत अच्छा लग रहा है। वैसे जैसा एटमॉस्फेयर मेरे को चाहिए था वैसा मेरे को मिला है। और ये पेंटिंग करके बहुत मज़ा आया मेरे को। बेसिकली मैं स्काई ज़्यादा पेंट करता हूँ, उसी की वजह से लोग थोड़ा पता जानते हैं मेरे को, तो इसलिए मेरे को लोकेशन बहुत अच्छा लगा। थोड़ा डिफरेंट है और काम करने में थोड़ा अलग एक्सपीरियंस है, थोड़ा ह्यूमिडिटी ज़्यादा है यहाँ पे, तो आपको क्विक काम करना है इसमें, तो इसलिए अच्छा है एक्सपीरियंस और आप स्पीड स्किल गेन कर सकते हो इस करके। फिर आप कार्मिक सह अश्विनी पुरी, न्यूज़ इंडिया 27 नाशिक।